त्या काळात ठीक आता सगळा कारभार सगळं वर्क फ्रॉम होम कल्चर आलं होतं या वर्क फ्रॉम होमचा एक जो खरा आस्पेक्ट होता सामान्यांशी जोडलेला की शाळा बंद ऑफिसेस बंद मग वर्क फ्रॉम होम सुरू झालं पण राजकारणातल्या का वर्क फ्रॉम होमचा तुम्ही खूप त्याच्यावरती टीका केली आणि त्याच्यावरून तुम्ही बऱ्याचदा आरोप असा तुमच्याकडनं म्हणजे तुमच्या पक्षाकडनं आणि शिवसेनेकडनं आता तुमच्यासोबत जी शिवसेना त्यांच्याकडनं आरोप केला जातो की मुख्यमंत्री घरात बसून होते म्हणून हे झालं त्यांच्याकडनं असं काउंटर केलं जातं की कोविडमुळे आम्ही घरात होतो नक्की या नरेटिव्ह मागे खरंच मुख्यमंत्री काम करत नव्हते हा भाग आहे निर्णय घेतले जात होते जा हा भाग आहे की खरंच तुम्ही थोडं एक बेनिफिट ऑफ डाऊट द्याल की त्यावेळेस हे शक्य नव्हतं करणं असं आहे की कोविडचा पहिला काळ झाल्यानंतर जो दुसरा काळ आहे हा ऑपॉर्च्युनिटीचा काळ आहे कारण हाच काळ होता की ज्या काळामध्ये जगाच्या लक्षात आलं की ज्या चीनला आपण फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून डेजिग्नेट केलाय आणि जगाचं तीस टक्के प्रोडक्शन जे चीन करताय किंवा जगाच्या सप्लाय चेनचा अविभाज्य भाग जे चीन झालाय त्या चीनच्या भरवशावर आता राहता येत नाही आणि म्हणून आपल्याला इतरत्र इन्वेस्टमेंट केलं पाहिजे आणि म्हणून नवीन सप्लाय चेन तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणात युरोप आणि अमेरिकेच्या इंडस्ट्री या चीन मधनं चायना प्लस वन अशा भावनेनं बाहेर पडल्या आणि म्हणूनच त्या काळामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आलं पण ते महाराष्ट्रात नाही आलं का नाही आलं महाराष्ट्रात अठरा महिने ठीक आहे बाबा तुम्ही घरून काम करताय घरून बैठक घेता येत होते ना आता आम्ही अनेक ज्या प्रकल्पांना इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स दिला आहे त्याचे प्रस्ताव त्यांच्या काळात आलेले आहेत त्यांनी त्याला मान्यता दिली नाही त्यातले काही निघून गेले जे राहिले त्यांना आम्ही मान्यता दिली आता अठरा महिने जर तुम्ही कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट याची बैठक घेणार नाही तर कशी इंडस्ट्री तुमच्याकडे येईल त्याला तर ते रोजचं काम आहे त्याला समजा बँकेने कर्ज दिलेलं आहे किंवा त्याचं जर कर्ज सँक्शन झालंय तर बँक कर्ज देऊन काही शांत नाही बसत त्याच्यामध्ये त्यांनी किती दिवसात डिस्बर्समेंट घेतलं पाहिजे या संदर्भात बँकेचे नियम असतात आणि म्हणून हे जे काही मी सांगतोय म्हणजे घरी बसून आम्ही काम काय काम केलं मला माहीत नाही अठरा महिने जर तुम्ही सगळ्यात महत्वाची कमिटी आहे आम्ही आल्याबरोबर त्या कमिटीची बैठक घेतली आतापर्यंत एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला कॅबिनेट कमिटीने मान्यता दिली आहे गेल्या आठ महिन्यांमध्ये हा आम्ही महाराष्ट्रात येतातच पण तुम्ही जर बैठकच घेणार नाही तर कशी येईल